आकाशवाणी नागपूर मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय ऊर्जा आणि पर्यावरणावरील प्रदर्शन आणि परिषदेचं उद्घाटन झालं भारतीय लष्कर आणि संरक्षण मंत्रालयातर्फे धनुष्य या लांब पल्ल्याचा मारा करण्याची क्षमता असलेल्या तोफांच्या निर्मितीसाठी आयुध निर्माण मंडळाला मान्यता देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चोवीस फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत या मालिकेचा हा त्रिपन्नावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नरेंद्र मोदी ॲपवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित आणि अन्य दहशतवादी गटांविरोधात ठोस कारवाई करण्याचे आणि याबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल न करण्याचं आवाहन भारतातर्फे पाकिस्तानला करण्यात आलं आहे बुलडाणा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या सद्भावना मदत फेरीमध्ये एक लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला असून पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना हा निधी सुपूर्द करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील शासकीय आरोग्य निशुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना सुरू करण्यात आली असून गेल्या वर्षभरात ऐंशी लाख रुग्णांच्या सुमारे शंभर प्रकारच्या विविध अशा एक कोटी ब्याऐंशी लाख वैद्यकीय चाचण्या मोफत करण्यात आल्या आहेत राज्यातील दोन हजार तीनशे पंधरा आरोग्य उपलब्ध करून देण्यात आली आहे स्ट्रांझा मेमोरियल मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या निखत झरीन आणि मीना कुमारी देवीनं सुवर्ण पदक प्राप्त केलं आहे काल बल्गेरिया इथं झालेल्या स्पर्धेत निखत झरीनं एक्कावन्न किलो वजन गटात तर मीना कुमारी देवीनं चौपन्न किलो वजनी गटात आपापल्या प्रतिस्पर्धींना पराभूत केलं वेस्ट इंडिजचा एकोणचाळीस वर्षीय फलंदाज ख्रिस गेलनं आगामी विश्वचषकानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार